नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आले लागवड केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे। तर मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाऊस सुरू झालेला आहे। तर पावसावर आले लागवड जी आहे ती बरेचसे शेतकरी करतायत, म्हणजे जवळपास 70% शेतकरी या सद्यस्थितीला पडणाऱ्या पावसावरती आलेची लागवड करतायत और निश्चितच करावी, कारण की पावसाच्या पाण्यावर आली लागवड म्हणजे बराचसा पाऊस पडलेला आहे आणि लागवडीनंतर आपल्याला थोडंसं जरी पाणी मिळालं तर आपण लागवड करू शकतो। तर मित्रांनो, मेमधील लागवड ही उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते, त्यामुळे याच महिन्यात शक्यतोवर लागवड करावी किंवा 1-5 जूनपर्यंत आपण लागवड करू शकता। तर लागवडीनंतर काय करावे व कशा पद्धतीने नियोजन आपलं असायला पाहिजे एका महिन्यानंतरचं, तर मित्रांनो, लागवडीनंतरचा जो एक महिना असतो तो खूप महत्त्वपूर्ण असतो। तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला लागवडीनंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये काय काय फायदा होईल आणि खर्च पण आपला कसा कमी करता येईल याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आलेची लागवड झाल्यानंतर आपल्याला काही जैविक औषधींचा वापर करावा लागतो, कारण की जे आपल्या जमिनीमध्ये बरेचसे अन्नघटक जे आहे ते शिल्लक खूप जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, परंतु आपण त्याचा वापर ते फिक्स झाल्यामुळे पाहिजे तेवढा घेऊ शकत नाही। तर त्याचा वापर घेण्यासाठी आपल्याला जैविक बुरशींचा वापर करणं किंवा जैविक औषधांचा वापर करणं खूप गरजेचं असतो। तर त्यातच सर्वप्रथम जे औषध आहे ते आहे ॲझोटोबॅक्टर। ॲझोटोबॅक्टरमुळे जे वातावरणातील नत्र आहे तो आपल्या पिकाला ते मिळून देत असतं। तर हा फुकटमध्ये 78% एवढा नत्र, भरपूर प्रमाणामध्ये नत्र जो आहे तो वातावरणामध्ये असतो, परंतु आपल्याला तो आपल्या पिकाला ते स्वतःहून घेऊ शकत नाही, त्यामुळे तो नत्र ॲझोटोबॅक्टरच्या माध्यमातून आपल्या पिकाला उपलब्ध होतो आणि नत्राची जी आवश्यकता असते पिकाला या स्टेजमध्ये खूप असते। या स्टेजमध्ये पीक जे आहे ते स्वतःहून नत्र घ्यायला त्याला खूप जास्तीची ऊर्जा लागत असते आणि ती ऊर्जा त्यांनी खर्च केल्यानंतर त्याचं जर्मिनेशन जे आहे ते खूप कमी पद्धतीने प्रमाणात होत असते, त्यामुळे ॲझोटोबॅक्टरच्या माध्यमातून आपण वातावरणातील जो नत्र आहे तो आपल्या पिकाला मिळवून देऊ शकतो। त्यानंतरचा दुसरा मुद्दा जो आहे तो आहे पी एस बी म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलेशन बॅक्टेरिया। तर फॉस्फेटची ही आवश्यकता आपल्या पिकाला खूप जास्त प्रमाणात असते, त्याच्यामुळे जमिनीत जे पिकाला आवश्यक घटक असतात त्याचं सॉल्युबलेशन हे पिकाला करून आणि त्याची उपलब्धता PSB मुळे आपल्या पिकाला होत असते। त्यानंतर KSB, तर KSB हाही खूप महत्त्वाचा रोल आहे। KSB बॅक्टेरिया बरेचसे शेतकरी जे आहे ते पीक परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये पिकाला देत असतात। तर मित्रांनो, पोटॅशची जी उपलब्धता आहे ती पिकाला स्टार्टिंगपासून खूप महत्त्वाची असते, कारण पोटॅशचं कार्य जे असतं ते म्हणजेच पिकांना जे अन्न वहण्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे ती पोटॅशपासून मिळत असते, म्हणजेच पिकाला अन्न वहन करण्यासाठी जी ऊर्जा जी आहे ती स्टार्टिंगपासून लागत असते। परंतु आपण पोटॅशचं महत्त्व कोणत्याही पिकाला जे फुलपाती फळ किंवा फळ परिपक्वता क्वालिटी या स्टेजला देत असतो, परंतु पोटॅशची महत्त्व जे आहे ते स्टार्टिंगपासून पिकामध्ये आहे आणि ह्याच गोष्टी चुकत असतात आणि त्यामुळे निश्चित आपल्या उत्पादनावर बराचसा मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो। तर आपल्याला KSBसुद्धा या स्टेजमध्ये द्यायचं आहे। त्यानंतर तिसरं येतं झिंक सॉल्युबलेशन। झिंकसुद्धा एक महत्त्वाचा रोल आहे की काही पिकांना झिंक जे आहे ते लागवडीच्या वेळेसच द्यावं लागतं। तर मित्रांनो, झिंक सॉल्युबलेशन बॅक्टेरियासुद्धा आपल्याला नैसर्गिक वाढीसाठी किंवा काही पिकाच्या पेशीवाढीसाठी, पेशीचं जे मल्टिप्लिकेशन असतं या स्टेजमध्ये पिकाचं खूप जास्त प्रमाणात होत असतं, पेशीचे वाढ झाल्यानंतर पिकाची वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने होत असते, त्यामुळे आपल्याला झिंक सॉल्युबलेशन बॅक्टेरियाचा सुद्धा याच्यात वापर करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचा पाचवा मुद्दा आहे तो मायक्रोरायझा। मायक्रोरायझासुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे, जेणेकरून पांढऱ्या मुळाची वाढ, जमिनीची सच्छिद्रता आणि बऱ्याचशा गोष्टी मायक्रोरायझामुळे आपल्याला कवर होतात, तर मायक्रोरायझासुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे। त्यानंतर सहावा मुद्दा येतो तो म्हणजे ट्रायकोडर्मा आपल्याला वरीमधला वापरायचा आहे, जेणेकरून आपली जी जमिनीमध्ये असणारी बुरशी आहे तर ती
हा ट्रायकोडर्माच्या माध्यमातून आपल्याला कवर करते. ट्रायकोडर्माचं काम हे असतं, ती बुरशी अशी असते की जी घातक बुरशी असते तिच्यावर हिचं जीवनचक्र चालत असतं, म्हणजे घातक बुरशीला खाऊन आणि ही ट्रायकोडर्माची बुरशी जी आहे ती वाढत असते. तर ट्रायकोडर्माचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्ही पूर्वी जरी वापरला असेल तरी पण एक वेळेस ट्रायकोडर्मा या मिश्रणामध्ये आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर व्हर्टिसिलियम लकानी हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. हे कीटकनाशक आहे, जे कीटक असतील तर त्याच्यावरती ही बुरशी जगत असते आणि ते कीटक हे नष्ट करत असते. तर मित्रांनो, ह्या सात गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला आले लागवडीनंतर आपल्याला याचा पहिले एक मिश्रण तयार करून आणि ह्या पिकाला द्यायचे आहे, जेणेकरून एक महिन्याच्या कालावधीपर्यंत आपण खतं आपण बेसल डोस दिलेलं आहे जवळपास सर्वांनीच, तर बेसल डोसमध्ये असणारी शिल्लक खतं जी पिकं घेऊ शकत नाही हे आपल्याला तोपर्यंत चांगल्या पद्धतीने याचं सॉल्युबलायझेशन ही बॅक्टेरियाच्या माध्यमातून करेल, किंवा बुरशी असेल तर बुरशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण या बॅक्टेरियाच्या माध्यमातून आपल्याला होईल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, नंबर एकला आहे ॲझोटोबॅक्टर, दोन नंबर PSB, तीन नंबर KSV, त्यानंतर झिंक सॉल्युबलायझेशन, त्यानंतर मायक्रोरायझा, त्यानंतर ट्रायकोडर्मा वेरिड आणि त्यानंतर व्हर्टिसिलियम लकानी. तर ह्या सात जे बॅक्टेरियाचे आणि लागवडीनंतर लागवड झाली तुमची तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला ह्या बॅक्टेरिया द्यायच्या आहे. तर 2 दिवस आपल्याला ह्या भिजत ठेवायचं आहे, त्यासाठी 2 किलो गुळ लागणार आहे आणि याची मात्रा काही नाही, 500 ग्रॅम जरी मिळालं तुम्हाला, 500 ग्रॅम मायक्रोरायझा 100 ग्रॅम जरी मिळाला तर भरपूर आहे, परंतु बाकीचे जे आहे ते 500 ग्रॅम किंवा 500 ml, काही ml स्वरूपात मिळतात तर काही ग्रॅमच्या स्वरूपात मिळतात तुम्हाला. ट्रायकोडर्मा आणि व्हर्टिसिलियम हे पावडरमध्ये मिळेल आणि बाकीचे जवळपास एक मायक्रोरायझासुद्धा पावडरमध्ये मिळेल आणि बाकीचे लिक्विड फॉर्ममध्ये अवेलेबल असेल. तर यासाठी 2 किलो गुळ घ्यायचा आहे, 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्या 2 किलो गुळ व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे, त्याचं पाणी करायचं आहे आणि त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आहे आणि बाकी सर्व जे बॅक्टेरिया त्यात सोडायचे आणि 3 दिवसानंतर हे जे द्रावण आहे ते आपल्या पिकाला जायचं आहे आणि 15 दिवस आपल्याला कोणतीच गोष्ट करायची आवश्यकता यानंतर भासणार नाही. तर तुम्ही जर्मिनेशन तुमच्या पिकाचं बघू शकता, खूप छान पद्धतीने जर्मिनेशन एवढ्या बॅक्टेरिया वापरल्यानंतर आपल्या पिकाचं होऊ शकतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद, आभारी आहे.